अखेर मेले दिल के बदले सनम। आई लव यू प्रिया, तुझे बिना मला पुरीत नाही। आज बसला तुझा हात मोठा आणि माझा माळ्या काय करतोस? काय झालं काय दाजी? ए अप्पू बोल की माझं एकच काम करतो। काय बोल की पियाचं माझं जोडवून दे नाही तर तुलाच गोलीगत पळवून नेन मी। तू असं कसं म्हणतोयस? मग असंच असतं गोलीगत। बाबांना नाव सांगते तुझं? त्या साहेबाला आपण गाबलेत नाही आणि तुला बी गाबलेत नाही। ते पियाचं आणि माझं जुलवून दे नाही तर तुला गोलीगत पळवून नेन मी। बाबांना नाव सांगेन बघ, आमचे बाबा म्हणतात मग खटक्या बोट जागे पलटी सांगेनच नाव। ते माझा डोळ्याला काय, त्यांनी माझ्या डोळ्याला चुलून घेतलंय। तुला शेवटचं सांगतोय, पियाचं माझं जुलवून देते का नाही? येशिवाल तुझ्या बुक किटी नाव सांगणार काय मग जोशी, लयचा अभ्यास करताय? वैराभ्या परीक्षा लांब आहेत ना का? अरे परीक्षा तशा खूप लांब आहे ती, पण त्यातलं पण मला एक चांगली कविता सुचली। अरे तू पण ऐक, अजून आहे खूप लांब परीक्षा, अभ्यास नाही केला तर जोशी मास्तर देतो शिक्षा। म्हणून आरण्या करतो रोज रोज अभ्यास आणि तो चांगल्या मार्गाने पास। आता तुझी कविता करतो बास, नाहीतर इकडे येऊन चावल तुला डास। चायला कवितेच्या नावाखाली काय पण बोंबलायचं वैर। परत जर का असली कविता केली ना धोंडा हानेन। शीघ्र कवी आहे ना मी, जे आठवले तेच म्हटले। तू काय सुधारणार नाहीस, बरं जाऊ दे। अरे किती अभ्यास करशील, जरा ते पुस्तक बघ, पानं फाटलीत त्याची। अरे वेड्या, या पुस्तकांमध्ये स्वतःला गुरफडून घेऊ नको रे, जरा बाहेर बघ जग किती सुंदर आहे ते। ते सोड, हे घे माझ्याकडचं एक पुस्तक, आज रात्री वाचून कर दांगा, उद्या मला दे। तू बी क्या याद रखे का? कोणतं पुस्तक आहे रे हे? यावरून पण आता जाता मला एक चांगली कविता सुचली, ऐकणार का? आता एक शब्द जरी काढलास ना तोंडातून
तर धोंडा घालीन कुठ ती इचरू नको दाखू मेला पिक्चर कालास चल ऐकी अरुण कुठलं पुस्तक दिलं विश्वासनी मी बघितलं देखी आम्हाला पण हो आहे की मग देखी डॅम इट कानून के हाथ बड़े लांबड़े होते सननानन पेरी रे रे यू आर अंडर अरेस्ट म्हणजे म्हणजे नियमाने ती पुस्तक आम्हाला भी पाहिजे नंतर देतो जावा आता मला अभ्यास करायचा आहे ए चांगल्यापणे सांगतोय ते पुस्तक आम्हाला दे म्हणून वाचू दे आम्हाला अरे पण काय एवढं काय आहे त्या पुस्तकात तुमच्याकडे दुसरं पुस्तक नाही का ते वाचा जावा ते पुस्तक आम्हाला पाहिजे त्या पुस्तकात कोणती तरी जादू आहे ती जादू आम्हाला भी शिकायची हा देखी ए जावा मला आता अभ्यास करायचा आहे अरे सांगितलं ते मला कशाला भांडताय तुम्ही सगळी जण म्हणजे कसलं पुस्तक ह्याला किती मागितलं पुस्तक हा देण्यात झालाय सांग ना ह्याला कसलं पुस्तक हवंय मी देऊ का माझ्याकडे नसलं तर कुणाकडनं तरी आणून दे तू कधी तीच पुस्तक आम्हाला मग तुमची तुम्ही आई घाला मुस्कार तोंडाची कुठली हे बघा तुम्ही जर आता मला अभ्यास करून नाही दिला तर मी बाबांना नाव सांगेन तुमच्या तिघांचं डॅम इट जोशी मास्तरांना तेवढं नाव नको सांगू आधीच मी त्यांच्या विषयाचा अभ्यास नाही केलेला चला आपण ह्यांच्याकडून नाईट स्टडीला पुस्तक घेऊ रात्रीचं वाचाय मजा येईल पिया मला ह्याच्यातलं काहीच कळलं नाही तुला कळलं का ह्याच्यातलं हे असं कसं लिहिलंय मला काहीच कळलं ना पत्र काय लिहिलंय पत्र म्हणजे काय माहिती पिया विशू तू का आलायस इथं आणि हे गणिताचं पुस्तक का आणलंयस तुला गणित सोडवायची होती ना म्हणून आणलं हे पुस्तक तुझ्यासाठी घे सोडव ए थापाडे हा मला म्हणली तुझ्या गणिताचा अभ्यास झालाय आणि आता थापा मारतीस बे त्याने पुस्तक मागून घेतलंय गप्पवाने तुला काही कळत नाही आणि तुला काय माहिती का माझा अभ्यास झालाय का नाही ते प्रिय पियू आय लव यू आता डोळे मीट समोर काय दिसतंय तुला मी ना मला पण मी डोळे मिटले की समोर तूच दिसतेस नेहमी शाळा सुटल्यावर भेटू तुझाच विशू माझा राहिलाय झालाय तुझा आईच्या गावात तुझा घरी नाईट स्टडीला भेटू संध्याकाळी अरे तू कुठे चाललाय आता जा की काम आहे माझं सांगितलं ना अरे आता कसं काम जा संध्याकाळी नाईट स्टडीला भेटू जा माझा रस्ता का अडवलायस जाऊ दे मला तू माझ्या हृदयात जाणारा रस्ता अडवलाय म्हणून मी तुझा रस्ता अडवलाय सोड माझा रस्ता जाते मी कुठं अडवलंय जायचंय तर जा की अडवलं नाहीस मग अडव ना थांबव मला बघा नीट विचार कर एकदा अडवलं की अजिबात जाऊन देणार नाही
असंही तुला सोडून जायचंय कुणाला? अरे काय चाललंय तुमचं? हे काम होतंय विशू तुला? ए बर चल, नाईट स्टडीला उशीर होईल. अरे काय हे बघ विश्वास, मी आरण्याचं पुस्तक चुरून आणलंय बघ. अरे ऐक खाल्या, मी त्या आरण्याला दिलेलं, तू कशाला आणलंयस पुस्तक? मला वाचायचंय पुस्तक, मला वाचायचंय पुस्तक. वाचता बर वाचतो. रात्रीची वेळ होती आणि अशा रात्रीत जोर जोरात पाऊस पडत होता. पावसात आम्ही दोघे चिंब झालो होतो. तेव्हाच तिचं डोळ माझ्यात आणि माझं डोळ तिच्यात. काय तिचं देख ना, माझं मन तृप्त झालं आणि आम्ही दोघे लगेच पळत पळत एका झोपडीत गेलो. आणि अशा झोपडीत गेल्यावर सारखं घसरून पडलो. तेव्हाच तिनं मला मिट्टी मारली. लगेच तिनं मला माझ धरलं, हात हात धरला आणि तिथे दिवा पेटवला होता. आणि या दिवा पेटवलेला मी दिवा पेटवता पेटवता वाऱ्यानं एकदमच विजून गेला आणि ती माझ्या हळू जवळ आली आणि मग लगेच रात्री सखेळ चाली. कसला रात्रीस खेळ चाललाय रे? काय चाललंय रे? हजर मास्तर, मास्तर तुमची हजेरी असतात, मी घरी जाऊन का म्हणजे मला झोपायला असत. नमस्कार, फोडीन तुझा पास खाली. हे अरुण, अरुण कसलं पुस्तक आहे ते? औपन मास्टर, कसलं पुस्तक आहे ते? अभ्यासाची पुस्तकं वाचायला सांगितली होती आणि तुम्ही तुम्ही घाणेरडी पुस्तकं वाचताय. अरे एकदा सोडणार नाही तुमचे अंगे. अहो जोशी मास्तर, मी काय म्हणतोय, या मुलांची तर चूक आहेच, पण हे पुस्तक तुमच्या अरुणकडे सापडलंय. माझ्या मुलाकडं? अरुण मास्तर दादा, पण ती पुस्तक आहे ना अभिन चोरलेलं अरुणकडनं. अरुणची काही चूक नाही. कोणी चोरलं? अभिन. अभि अभि विश्वास पुरवता माझ्यासोबत. माझ्या बाबा पुस्तक मला विश्वास न दिलेलं. विश्वास? कुठे विश्वास? आज कसा वाटला आमचा भाग तुम्हाला गोलीगत? कमेंट करून गोलीगत सांगा. सरांना पिरी रे, वायरचं सबस्क्राइब नाही ना केलं? रिवर अंडर पॅन्ट आणि बुक्की टिंगून. तुम्हाला तर माहिती सुद्धा जमानचा पॅटर्न लागलाय. तो बोलत नाही डायलॉग ठोकतो.
Thank you.